पहलवान सिकंदर शेख माऊली कोकाटे महेंद्र गायकवाडनी गाजवले बांबवडीचे जंगी कुस्ती मैदान उत्कर्ष मंडळ ग्रामपंचायतीचे संयोजन 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त या वर्षीचे 76वे कुस्ती मैदान सालाबाद प्रमाणे बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली येथे उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि ग्रामपंचायत बांबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाले। शेवटी एक नंबरच्या 3 कुस्त्या झाल्यास यामध्ये 7 लाख रुपये इनाम असणारी कुस्ती पहलवान सिकंदर शेख विरुद्ध प्रिन्स कोहली अशी 40 मिनिटं जोरदार लढत झाली। सिकंदर शेखला गुणावर विजय घोषित करण्यात आला। 6 लाख इनामची पहलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध विशाल भोडू लढत झाली। यामध्ये पहलवान महेंद्र गायकवाड गुणावर विजय मिळ झाला। 4 लाख रुपये इनाम माऊली कोकाटे विरुद्ध राजू रायवाल अशी लढत झाली। 35 मिनिटांनंतर माऊली कोकाटे विजय झाला। दुसऱ्या क्रमांकाची 1 लाख रुपये इनामी लढत सतपाल सोनटक्के विरुद्ध समीर शेख झाली। यामध्ये सतपाल सोनटक्के बॅक थ्रो डावावर विजय झाला। तिसरी लढत ओंकार चौगुले विरुद्ध कालीचरण सोलंकर यांच्यामध्ये झाली। कालीचरण सोलंकर हा घुटना डावावर विजयी झाला। या कुस्ती मैदानासाठी माजी मंत्री पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम खासदार संजयकाका पाटील माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते।